हे बघा, तुम्हाला तर आता माहीत असेल आमच्या आईसाहेब सध्या घरात नाही आहेत, त्यांना शोधण्याचंच काम चाललंय. तर माझी तुम्हाला एकच विनंती आहे, तुम्हाला त्यांच्याविषयी काही माहिती असेल किंवा तुमच्या मैत्रिणींना वगैरे त्यांचा काही फोन झाला असेल, तुमचा स्वतःचा कोणत्याही प्रकारचा संपर्क जर आला असेल ना त्यांच्याशी, तर तुम्ही कृपा करून आम्हाला सांगा. हो अधिपती सरकार, आम्हालाही आताच कळालं. आम्ही किती दिवस झाले त्यांना फोनच करतोय, फोनच लागत नाही. हो की नाही ग? हो ना, आमचा तर विजीचा ग्रुप पण आहे, त्याच्यावर त्या तर कायमच ऍक्टिव्ह असायच्या, कधी मेसेज टाकायच्या कधी फोन करायच्या. अहो आमच्या बचत गटातल्या बायकांना घरगुती याच्यामध्ये खूप मदत केली त्यांनी, नोकऱ्या दिल्या त्यांना. खरं आहे तुमचं, खरंच त्यांचं मन लई मोठं आहे. अहो तसं नाही, त्या विचारपूस करतात, पाठपुरावा करतात, सगळं ठीक आहे ना असं विचारतात. आमच्या इकडच्या बायकांना त्यांनी नोकऱ्या दिल्या आहेत, अजून काय लागलं तर हक्कानं सांगा असं एकदम आवर्जून फोन करून सांगतात. त्या तर आमच्यासाठी देवमाणूस आहेत. बचत गटाचा एक मोठा प्रोग्राम करणार होतो, त्यासाठी त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवणार होतो, त्याच्यासाठी त्यांना फोनही केला पण त्यांचा फोन लागेना. मग आम्हीच तुम्हाला विचारायला येणार होतो की थोरल्या सरकारांना फोन का नाही लागत आहे. विचार करा आमची काय अवस्था असेल. मी तर म्हणजे त्यांचं दर्शन घेतल्याशिवाय माझा दिवस सुरू व्हायचा नाही. तर तुम्हाला असं वाटतंय तर माझं काय हाल झालं असेल तुम्ही फक्त विचार करा. खरंय हो, आता आम्ही एक दोन दिवसातच घरी येणार होतो त्यांना आमंत्रण द्यायला, पण त्यांना कॉल केला पण त्यांचा फोन सुद्धा लागत नाहीये. मग हे करण्यासाठी आम्ही तुम्हाला भेटायला आलेलो. काय झालं, मालकीबाईचा फोन का नाही लागत आहे? काय ठाव ठिकाणच नाही आहे तर त्यांचा. असं काय झालं, अचानक का गेल्या त्या? गेल्यात एवढं खरं, आता त्या नाही आहेत घरात एवढंच मला माहित आहे, आणि आता आपल्याला त्याच शोधायचं आहे. बस म्हणताना म्हणतोय, तुम्ही जेवढी शक्य होईल तेवढी आम्हाला मदत करा, सहकार्य करा, तुमचे उपकार आम्ही आयुष्यभर विसरणार नाही. हो हो, आम्ही नक्कीच कळू तुम्हाला. हो हो, आमचा काही संपर्क झाला तर आम्ही तुम्हाला नक्कीच कळू. हा कळवा कळवा. नमस्कार. या तो, थँक्यू. Thank you.